नागपूर शहरात गँग वॉर। हप्त्यावरून शिरपुरात शहर पोलीस ठाण्याबाहेर गँग वॉर। गँग वॉर मध्ये 6 जखमी तर 35 जणांविरुद्ध दाखल झालाय गुन्हा। शिरपूर शहरातील करवन नाक्यावर सायबर कॅफे चालविणाऱ्या तरुणाकडे मागितलेला हप्ता दिला नसल्याच्या कारणावरून दोन गटात प्राणघातक हल्ला झाल्याची घटना मंगळवारी दुपारी शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात फुले हायस्कूल समोर घडली असून शहर पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल झाल्याने 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या हल्ल्यात एकूण 6 जण जखमी झाले आहेत। पोलीस ठाण्याबाहेरच गँगवॉर झाल्याने शिरपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। शहरातील सिद्धार्थ नगरमधील 26 वर्षीय तरुण करवन नाक्यावर कॅफे चालवून पैसे कमवित असल्याच्या संशयावरून शहरातील काही संशयितांनी त्याच्याकडून 15 ते 20 हजार रुपयांचा मासिक हप्ता देण्याची मागणी केलेल्या मागणीवरून मंगळवारी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास शहर पोलीस स्टेशनजवळ फुले हायस्कूल समोर किरकोळ वाद झाला। या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले। या दोन्ही गटातील 30 ते 35 तरुणांनी हातात तलवारी, चाकू, कोयता, लोखंडी पाईप व रॉड आणि लाकडी काठ्यांनी एकमेकांवर हल्ला केला। या गँगवॉरमध्ये 6 पेक्षा जास्त तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PSI गणेश कुटे, PSI संदीप मुरकुटे करीत आहेत। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर।